आपण जेव्हा बाहेर रगडा पॅटीस खायला जातो तेव्हा त्या रगडा पॅटीसवर वरून मसाले स्प्रेड केले जातात त्यामुळे एखादा घास तिखट तर एखादा घास फिकट लागतो कारण त्या रगड्या पॅटीसमध्ये सर्व मसाले एकजीव झालेले नसतात आणि त्यामुळेच आज मी तुम्हाला चटकदार असा मसाला रगडा पॅटीस कसा करायचा हे दाखवणार आहे रगडा तयार करण्यासाठी मोठे काबुली चणे सात ते आठ तास भिजत ठेवायच्या आहेत त्यानंतर कुकरमध्ये भरपूर पाणी घालून हळद व मीठ घालून हे सात ते आठ शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायचे आहेत तीन ते चार लोकांसाठी ही एवढी एक छोटी वाटी काबुले चणे भरपूर होतात तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात अशा प्रकारे चणे हे छान शिजवून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता सहज हाताने ते स्मॅश करता येत आहेत आता हे चणे असेच पूर्ण अख्खेच्या अख्खे न ठेवता अर्धवट आपण स्मॅश करून घेणार आहोत जेणेकरून रगडा हा घट्ट होईल म्हणजे त्याला वेगळं आळण घालण्याची गरज पडणार नाही सर्व चणे आपण स्मॅश करायचे नाही आहेत अगदी अर्धवट असे हे चणे आपण स्मॅश करून घेणार आहोत अशा प्रकारे अर्धे चणे आपण जर स्मॅश केले तर रगडा करताना जे मसाले आपण घालणार आहोत ते सर्व रगड्याला व्यवस्थित मिळून येतात आणि रगडा अतिशय चविष्ट होतो या काबुली चणांना आम्ही छोले म्हणतो तुम्ही काय म्हणता ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हे छोले म्हणजेच काबुली चणे स्मॅश केल्यामुळे जे पाणी आपण शिजवताना घातलं होतं ते सुद्धा छान घट्ट झालेलं आहे आता फोडणीसाठी मसाले पाहूया एक मोठा कांदा एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे भरपूर कोथिंबीर मुठभर पुदिन्याची पानं आणि त्याचबरोबर खडे मसाल्यामध्ये चार पाच लवंगा चार पाच मिरे एक मसाला वेलची दालचिनीचा मोठा तुकडा आणि एक तमालपत्र एवढंच आपल्याला लागणार आहे आता हे खडे मसाले मिक्सरमध्ये बारीक न करता खलबत्त्यामध्ये अशा प्रकारे एक एक करून अर्धवट कुटून घ्यायचे आहेत त्यामुळे रगड्याला या सर्व मसाल्यांचा फ्लेवर अगदी छान लागतो आणि याच एका छोट्या ट्रीपमुळे रगडा हा अतिशय छान मसालेदार होतो चविष्ट होतो म्हणजे वरून मसाले घालण्याची आपल्याला गरज पडत नाही सर्व खडे मसाल्यांची अशा प्रकारे अर्धवट पूड तयार करून घ्यायची आहे आता फोडणी करण्यासाठी एका जाड बुडाच्या कढईमध्ये एक मोठा डाव एवढं तेल घ्यायचं आहे तेल तापलं की हिंग आणि जिऱ्याची फोडणी करायची त्यानंतर तमालपत्र घालायचं त्याचबरोबर आपण जे खडे मसाले कुटून ठेवले होते ते घालायचे त्याचबरोबर एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आणि व्यवस्थित कालवून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालायचा आहे हे सर्व मसाले अगदी कमी गॅसवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर एक चमचा धणेपूड घालायची आहे ह्या धणेपुडामध्ये सुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले मिक्स केलेले आहेत त्यामुळे ही धणेपूड तुम्ही सगळ्या प्रकारच्या भाज्यांसाठी वापरू शकतात धणेपूड कशी क कशी करायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एक दोन ते तीन मिनिटं अशा प्रकारे हे सर्व मसाले व्यवस्थित कालवून झाले मिक्स झाले की त्यामध्ये चवीप्रमाणे एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचं पाऊण चमचा हळद घालायची आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण छोले शिजवताना जे पाणी घातलं होतं त्यातलं एक एक दोन चमचे पाणी आपण या मसाल्यांमध्ये घालणार आहोत म्हणजे या सर्व मसाल्यांना अतिशय छान वास येतो आणि ब तुम्ही पाहू शकता मसाल्यांना छान तेलही सुटलेलं आहे म्हणजे वरून वेगळं पाणी घालण्याची गरज नाही एक पाच ते सात मिनिटानंतर इतकं तेल सुटलं की त्यानंतर शिजवलेले सर्व काबुली चणे म्हणजेच छोले यामध्ये ॲड करायचे आहेत आता सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इतका सुंदर रंग या रगड्याला आलेला आहे आणि याचं पाणीसुद्धा किती छान घट्ट झालेलं आहे रगडा जर खूप घट्ट झाला तर फक्त एक अर्धा ग्लास पाणी तुम्ही ॲड करू शकता आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं ही खुडून घालायची आहेत माफ करा कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घालतानाचा शॉट माझा स्किप झालेला आहे अशा प्रकारे मस्तपैकी उकळी आली की पाच मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान मसालेदार असा रगडा आपला तयार झालेला आहे आणि रगड्याला भरपूर तेलही सुटलेलं आहे आता पॅटीस करूया पॅटीस करण्यासाठी बटाटे उकडून त्याची सालं काढून आधी स्मॅश करून घ्यायचे आहेत सर्व बटाटे स्मॅश करून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने जिरेपूड आणि एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रगडा करताना भरपूर मसाले घातल्यामुळे पॅटीस करताना त्यामध्ये लाल तिखटाचं प्रमाण अगदी कमी घालायचं आहे अशा प्रकारे सर्व मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि आता ह्या मिश्रणाचे वेगवेगळ्या आकाराचे आपण पॅटीस तयार करून घेऊया आपल्याला आवडतील त्या आकाराचे आपण पॅटीस तयार करू शकतो सर्व पॅटीस तयार करून झाल्यानंतरच एका नॉनस्टिक पॅनवर किंवा लोखंडी ताव्यावर अशा प्रकारे तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ताव्यावर मावतील तेवढे पॅटीस आपण ठेवणार आहोत एक दोन दोन इंचाच्या अंतराने हे पॅटीस अशा प्रकारे रचायचे आहेत आणि पॅटीस हे कमी गॅसवर दोन्ही बाजूने तांबूस रंगावर कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत हवं तर तुम्ही वरच्या बाजूने सुद्धा पॅटीसला ब्रशने तेल लावू शकता म्हणजे ते उलटवल्यानंतर पॅटीस हे ताव्याला चिकटणार नाहीत एक पाच मिनिटानंतर अशा प्रकारे छान तांबूस रंग आला की पॅटीस सर्व पॅटीस हे उलटवायचे आहेत म्हणजे ची दुसरी बाजू आपण आता शिकून घेणार आहोत हे असे छान तांबूस रंगावर खरपूस भाजलेले नुसते पॅटीस सुद्धा आपण सॉस बरोबर खाऊ शकतो आणि अशा प्रकारे पॅटीस सुद्धा दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्यायचे आहेत आता गरम गरम रगडा आणि पॅटीस हे दोन्ही तयार आहेत आता सर्व कसं करायचं ते पाहूया आधी सर्व साहित्य जवळ घ्यायचं बारीक चिरलेला कांदा नंतर बारीक शेव त्याचबरोबर खारट बुंदी आणि महत्त्वाचं म्हणजे चिंचगुळाची चटणी कोथिंबीर आणि लिंबू हे सर्व साहित्य असं व्यवस्थित जवळ घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये सर्वात आधी रगडा टाकून घ्यायचा दोन ते तीन चमचे अशा प्रकारे रगडा स्प्रेड करून घ्यायचा आहे मग नंतर त्यावर दोन किंवा तीन पॅटीस ठेवायचे आणि वरून बारीक चिरलेला कांदा भरपूर शेव त्याचबरोबर खारट बुंदी आणि त्यानंतर दोन ते ती तीन चमचे चिंचगुळाची चटणी आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा तुम्ही शेव घालू शकता आणि लिंबू पिळून मस्तपैकी गरमागरम मसाला रगडा पॅटीस ताव मारण्यासाठी तयार आहे तेव्हा फ्रेंड्स ह्या मसाला रगडा पॅटीसची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप खूप हसत राहा Bye bye.